खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे या रस्ते विकास विभागाचे मंत्री होते, MSRDCचे अध्यक्ष होते आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी हे स्वप्न आम्ही बघितलं। राज्याचा विकास करायचा असेल तर राज्याचा मागास भाग हा मुंबईशी जोडणं, हा पोर्टशी जोडणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि म्हणून ज्यावेळी हे स्वप्न बघितलं की समृद्धी महामार्ग नागपूरपासनं मुंबईपर्यंत एक ग्रीनफील्ड अशा प्रकारचा महामार्ग आपल्याला तयार करायचा आहे त्यावेळी अनेक लोकांना हे स्वप्न वाटायचं, अनेकांना केवळ घोषणा वाटायची, अनेकांना असं वाटायचं कदाचित सुरू करतील आणि मग 10-20 वर्षांनी पूर्ण होईल। पण मला पूर्ण विश्वास होता आणि माझ्यासोबत माननीय शिंदे साहेबांना पूर्ण विश्वास होता की हे काम रेकॉर्ड टाईममध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि आज ते होताना आपल्याला दिसतंय आणि म्हणून मी आणि शिंदे साहेब लोकांना सांगत होतो अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का।